मी आता स्टेजवर बसलो असताना आठवण करत होतो की मी गोव्यात पहिल्यांदा केव्हा 1995 साली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये मी बांधकाम मंत्री होतो आणि 1996 साली त्यावेळी स्वर्गीय प्रमोद महाजन पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते आणि त्यांनी मला गोव्याकडे लक्ष देण्याकरता जबाबदारी दिली आणि मी 96 साली पहिल्यांदा गोव्यात आलो. त्यावेळी मनोहर पर्रिकर, श्रीपाद नाईक, दिगंबर कामत हे तिघ प्रमुख रूपाने काम करत होते. सुरुवातीचा काळ मी अतिशय जवळून बघितला. गोव्याच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि त्या काळामध्ये गोव्यामध्ये अस्थिर राजवट राहत होती. खऱ्या अर्थाने आजपर्यंत गोव्याच्या इतिहासामध्ये गोव्याला स्थिर सरकार, विकासाभिमुख सरकार जर कोणी दिले असेल तर ते केवळ भारतीय जनता पार्टी. ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्या त्यावेळी काही लोक इकडून तिकडे जसे बगीच्यात फिरायचे तसं सरकार बदलायचं आणि त्यामुळे पहिल्यांदाच मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये एक स्थिर सरकार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि स्थिर सरकार दिल्यामुळे त्याचा फायदा काय झाला हे आज गोव्याच्या जनतेसमोर आहे. गेल्या 10 वर्षाचा हा गोव्याचा इतिहास हा प्रगतीचा आणि विकासाचा इतिहास आहे. या इतिहासामध्ये गोव्यातलं कुठलंही क्षेत्र असेल, अगदी फिशिंग पासून तर इन्फ्रास्ट्रक्चर मधलं कुठलंही सेक्टर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने उत्तम काम करून दाखवलं. विशेषतः गोव्याला आपण मिलिटरीचा एअरपोर्ट वापरतो नेहमीचा, गरज होती त्या एअरपोर्टवर अनेक अडचणी होत्या. गोव्यामध्ये पोर्ट व्हावा याकरता पहिल्यांदा श्रीपाद नाईक आणि मनोहर पर्रिकर यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि गोव्याच्या इतिहासात आता नवीन एअरपोर्ट बांधून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हे देखील काम गोव्याने केलं. हा एअरपोर्ट केवळ एअरपोर्ट नाहीये, या एअरपोर्टमुळे गोव्याचा आजचा जो टुरिझम आहे तो दुपटीने डबल होणार आहे. डबल हॉटेल, रेस्टॉरंट, याचा अर्थ गोव्याच्या तरुण मुलाला पुन्हा डबल रोजगार मिळणार आहे, गोव्याची इकॉनॉमी चांगली चालणार आहे. हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. मी ज्यावेळी मंत्री झालो 2014 साली त्यावेळी मी पहिल्यांदा गोव्यात सांगितलं मी 15,000 कोटी रुपयाची कामं गोव्यात करीन. पण मी आज येताना जेव्हा विमानात हिशोब करत होतो तर 15,000 कोटी तर झालेच, आता 22,000 कोटी रुपयाची वरती कामं माझ्या. मी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी गोव्याच्या पोर्टचा संपूर्ण विकास झाला. आज विशेष रूपाने त्या काळी गोव्याच्या पोर्टला जोडण्याकरता आपल्याला पूल आणि रस्ता बांधायचा होता, त्याचा उद्घाटन आपण करतो. आज नितीनजी गडकरी आमचे नेते यांच्या हाती गोयच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले असा. जेन्ना जेन्ना नितीनजी गडकरी गोंयान येतात आणि आमकां मार्गदर्शन करतात तेन्ना कसले आमचे गोंया भितर संकट येवं तेन्ना तेन्ना आमचे फाटल्यान खंबीर उबे रावपी म्हणजे ते केंद्रीय नेते नितीन गडकरीजी. आज पर्यंत त्यांच्या आदारान आणि त्यांच्या आशीर्वादान गोंया भितर भरपूर कामां झाली आसा. 1,000 कोटीचे प्रकल्प त्यांच्यानी गोंया खातीर दिल्ले आसा. गोंयाचेर खास त्यांचे प्रेम आसा. ह्या समाजाचे त्यांचे गोंया भितर आम्ही स्वागत करतात, सगळे कार्यकर्त्यांचे स्वागत करता. आणि आयच्यान खऱ्या अर्थान प्रचाराक गोंयची सुरवात जाता. आज पेडण्या आणि थिवी मतदारसंघात दोन जाहीर सभेत त्या सुरू जाता आणि परत एक फावट तिसरी फावटी आम्ही हॅट्रिक करतोय गोंया भितर आणि परत एक फावट भारतीय जनता पक्षाचे सरकार आम्ही प्लस 22 म्हटला 22 निश्चितपणे तुमच्या आदाराने 18 मागता.